स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पुन्हा आम्ही आपल्याला काही गोष्टी सांगण्यासाठी उपस्थित झालेलो आहे। वास्तविक पाहता फलटणचे अधिपती रावणाची 10 तोंड दाखवल्यानंतर प्रचंड अस्वस्थता रावणाच्या चंबूमध्ये आहे आणि विशेषतः सासवडची सभा झाल्यानंतर पुन्हा एकदा ते प्रचंड अस्वस्थ झालेले दिसून येत आहे। या सगळ्यामध्ये आपलं कमिन्समध्ये मिळणार मलिदा जातो की काय ही भीती त्यांना निर्माण झाली आहे। कमिन्समधला मलिदा जाणार ह्या भीतीपोटी आता त्यांनी मूळ स्वभावावर साधू संतांची वेशभूषा सोडून रावणाने आपलं रूप दाखवायला सुरुवात केलेलं आहे। रावणाचं एक तोंड ठेकेदारीमधलं म्हणजे गुरुंगले सर, प्राध्यापक भिंदेव गुरुंगले यांना प्राध्यापक म्हणायचं म्हणजे तो प्राध्यापक या शब्दाला असलेला काळीम आहे। हे गुरुंगले सर सन्माननीय आता सर्व ब्रेक दिलेले कर्मचारी असतील, कामावरचे कर्मचारी असतील यांना जाऊन भेटून दादागिरी करू लागल्या, बाईट द्या, आम्ही पगार व्यवस्थित देतो, नाही तर भीती घालतात की आता कंपनी बंद पडेल, अहो मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि ती बंद पडते काय, आणि ती बंद पडून देणार नाही। हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा शब्द आहे आणि तो पाळला। तो शब्द कुणाचा आहे, ज्यांनी स्वतःच्या वडिलाच्या नावाने कारखाना उभा केला, ज्यांनी स्वतःची भूमिका घेऊन पतसंस्था उभी केली, ज्यांनी एक फूड इंडस्ट्री उभी केली, या व्यक्तीचा शब्द आहे। ना की कारखानदारे आणून आपल्या बगल बच्च्याला तिथं लेबर कॉन्ट्रॅक्ट देऊन मुलीला HR ची नोकरी दिली, अशा अधिपती रावणाचा शब्द आहे। अधिपती रावणांचं म्हणणं काय, आम्ही फॅक्टरी आणली, आणली तुम्ही ठीक आहे, तुमचं कर्तव्यच होतं, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून 30 वर्ष काम करताय, तुमचं कर्तव्यच होतं। एखाद्या स्त्रीला लग्न झाल्यानंतर नवऱ्याने सांभाळणं हे त्याचं पती म्हणून कर्तव्यच आहे, तसं लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्याचा प्रश्न सोडवण्यासाठी फॅक्टरी आणणं तुमचं कर्तव्यच होतं। त्या कर्तव्यातनं तुम्ही फॅक्टरी आणली, काय केलं, स्वतःच्या मुलीला HR केलं, मुलाला तिथं लिगल ॲडवायझरच्या टीममध्ये बसवलं आणि बाकी सगळे चतुर्थ श्रेणीमध्ये उचल जॉब आणि कर काम पगारदारीवर। आता हे गुरुंगले महाशय काय करू लागले, हे गुरुंगले महाशय प्रत्येक कामगाराला भेटतायत आणि कामगाराला सांगतायत फॅक्टरी बंद पडल, तुला तुकड्याला माग उशील, तू बाईट दे, आम्हाला पगार व्यवस्थित मिळतो, आम्हाला कोणीही काही त्रास देत नाही। गुरुंगले साहेब तुम्ही काही म्हटलात तरी माझ्याकडे या ठिकाणी पेस्लिप आहेत, मुलांच्या पेस्लिप माझ्या हातात आहेत, योग्य वेळी खुलासा करणार आहे, आज बाईट देतोय म्हणून मी त्याला संक्षिप्त स्वरूपात घेतोय। पण कमिन्स या विषयावर निश्चितपणे लवकरच एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊन भांडाफोल करणारच आहे। मग त्यामध्ये खासगी ठेकेदार असणारे शिंदे असतील किंवा गुरुंगले असतील ह्यांना मला सांगणं आहे, आपण जे करताय ना ह्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात, ह्याची भाषा आणि व्याख्या तुम्हाला समजेल, आणि तुम्हाला समजत नसेल तर तुमचा नेता जो LNM आहे ना त्याला विचारा मनी लॉन्ड्रिंग काय असतं आणि त्याचे परिणाम काय असतात, परिणाम भोगायची तयारी ठेवा। निश्चितपणे तुम्हाला समजून सांगून सर समजत नसेल गोरगरवेचे पैसे खाऊ नका, तर तुम्हाला त्याही गोष्टीला सामोरं जावं लागेल। तिसरा मुद्दा होता त्यांचा की स्वराज कामगारांना डेली वेजेस प्रमाणे पैसे देत नाही, फक्त तालुक्यात गोविंद आणि कमिन्सच पैसे देत। सन्माननीय संजू राजांना मला सांगायचंय, अहो जी कंपनी तुम्ही चालवू शकणार नाही, मेहरबानगी समजा की आपल्या पत्नीने हातात घेऊन ती चालवली, तुम्ही पुरुष असून तुम्हाला गोविंद चालवता आलं नाही पण वहिनी साहेबांनी ती चालवली, ह्यात त्यांचं कर्तृत्व आहे, तुम्ही कशाला त्याच्यावर बोलताय, कुठल्या विषयावर बोलावं जे स्वतः केलंय स्वतः निर्माण केलं त्याच्यावर बोलावं। आणि जर तुम्ही म्हणता ते जर सत्य असेल तर मला सांगा श्रीराम कारखाना देत नाहीये पगार कायद्यानुसार, दत्त इंडिया देत नाहीये, शरीओ देत नाही, शरीओ कारखाना देत नाही, आम्ही देतो का नाही हे पुराव्याने आम्ही सिद्ध करणारच आहे, आम्ही देतोच, आणि तुमच्यात हिंमत असेल तर आम्ही पुरावे देऊन येतो, तसं पुरावा घेऊन येऊन पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की स्वराज देत नाही म्हणून, नाहीतर आम्ही पुराव्याने सिद्ध करतो की आम्ही देतोच। पण तुम्ही आता सांगा जी KB सारखी फलटणमध्ये इंडस्ट्री आली, कौतुकास्पद काम करते, त्यांनी पतसंस्था निर्माण केली, मल्टी स्टेट पतसंस्था उभी,
एक चांगली कंपनी फलटणमध्ये एस्टॅब्लिश केली, शेतकऱ्यांना चांगले दिवस सुगीचे दिवस येतील असा प्रयत्न केला. त्या कंपनीला बी तुम्ही पाण्यात बघितलं, त्या यादवला कसं गुंतवता येईल, त्याच्यावर कशा केसेस घालता येईल ह्यात तुम्ही लक्ष घातलं. पण ते यादवांचं कौतुक केलं पाहिजे सचिन यादव साहेबांचं, की त्यांनी ह्या सगळ्याला झुगारून स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवत त्यांनी कंपनी चालवून दाखवली. सगळ्यात चांगला पगार आणि व्यवस्थित पगार ही कंपनी देते. स्वराज नुसतं डेली वेजेस देतो असं नाही तर त्याला मेडिक्लेम देतो, त्याच्या आरोग्याची काळजी घेतो कर्मचाऱ्याच्या, ही सगळी गोष्ट सांगणारच आहे. पण तुम्ही जे करताय ते मनी लेंडिंग आहे हे लक्षात ठेवा. राहिला विषय जागा, आदरणीय हरिभक्त पारायण आचार्य प्रवर सन्माननीय श्री श्रीमंत संजीवजी, मी राजे म्हणणार नाही आता, संजीवजी यांनी सासवडच्या सभेत सांगितलं की आम्ही कोणाच्या जागा घेत नाही काय नाही, कोर्टात आम्हीच गेलो की ह्या जागा द्या त्याला परत द्या. जावली काय सांगता तुम्ही, जावली तिने म्हणजे उपकार केले नाहीत, शंभर शंभर वर्ष त्या जागा त्यांच्या आहेत. आणि शेरेची वाडी करताना, शेरेची वाडी नावावर करताना आपणच महसूल मंत्री होता, आपण आदेश घेता मंत्रिमंडळातनं आणि अख्खं गाव नावावर करून घेता, कुठं फेडणार आहे. ह्या सगळ्याच्या बाबतीत आपण लवकरच सविस्तर पत्रकार परिषद लावणार आहे. पहिला एडिशन तुम्ही बघितलंय, लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, अनेकांनी फोन करून सांगितलं. दुर्दैवाची गोष्ट आहे, मी जनतेला सांगू इच्छितो, पहिलं रावणाची 10 तोंड दाखवल्यानंतर यांच्या तिघांच्या मठामध्ये गावातले सगळे ओळून गावावर ओळून टाकलेले बोलवले गेले आणि आदेश देण्यात आला, त्यांनी उद्याचा सूर्य बघितला नाही पाहिजे. जर मला मागरून आणि मला जिवंत गाडून तुम्हाला सत्य लपवता येणार असेल तर तुम्ही सांगा, तुमच्या बंगल्यात येऊन बसतो मला मारा. पण सत्तेला सामोरं जायची तयारीच ठेवा. आता हे दमणार नाहीये, आता कुठल्याही परिस्थितीत ह्या गोष्टी थांबणार नाहीत, आता सत्य जनतेपुढे आल्याशिवाय राहणार नाही. पहिला एडिशन होतं आदिपती रावण, आता दुसरं एडिशन दुसरा भाग लवकरच घेऊन येतोय. आदिपती आणि फलटणच्या संस्थांना लागलेली अधोगती, हे आदिपती नाहीत तर फलटणच्या संस्थांना लागलेली अधोगती, हा दुसरा एडिशन लवकरच घेऊन येतोय. तिसऱ्या एडिशनची तयारी सुरू आहे. ठेकेदार पदाधिकारीच ठेकेदार, कोण कोण ठेकेदार आहेत आणि कसा कसा मलिदा हाणतोय ह्या सगळ्याचं सविस्तर. रावणाची ती 10 तोंड गुंडांची बघितली, आता आर्थिक पिळवणूक करणारी तुमच्या पुढे आणतो, व्याजवाले तुमच्या पुढे आणतो, एक एक करत जाऊयात, एकदम सगळं पचनी पडणार नाही. आणि ह्यांनाही कुठं हार्ट अटॅक येऊ नये ह्याची काळजी मला घ्यावी लागते. कारण किती झालं, जरी ते विचाराने रावण असले तरी जन्माने मालोजी राजेंच्या घरातले, त्यामुळे मला त्यांचा सन्मान ठेवायचा आहे आणि मी ठेवणार. ते रामराजे म्हणून किंवा रामभाऊ म्हणून नाही ठेवणार, तर मालोजी राजेंचे नातू आहेत म्हणून ठेवणार हे निश्चित आहे. रामराजे काय तुमची भाषा, किती पायाखालची वाळू संपवली, संजा मानक्या ही भाषा तुमची. अहो कुठे ते मालोजी राजे ज्यांनी विरोधकांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर स्वतःच्या गाडीतलं पेट्रोल काढून दिलं, ती संस्कृती कुठं? आणि कुठं विरोधात गेलेल्यांना लगेच मानक्या संजा विल्या हे डिक्या काय भाषा बोलता? थोडीतरी थोडीतरी आपली जीभ झडल. ज्या माणसाने आयुष्याची 10-20 वर्ष तुमच्यासाठी झगडलेत, केसेस घेतल्यात, त्यांच्याबद्दल बोलताना जरा तरी विचार करा, किती स्वार्थी असं इतकं. आणि राहिलं माझ्या विषयात जे काय तुम्ही म्हणताय गोशाळा, हे निश्चितपणे त्याच्यावर उत्तर देतो. गोशाळ्याच्या ह्याच्यावर सगळे उत्तर सविस्तरपणे देतो. आणि कोण कत्तलखान्याच्या भूमिपूजनला उपस्थित होत आणि कुणी कत्तलखान्याचं भूमिपूजन केलं आणि कुणाचा राजकीय आश्रय असल्यामुळे फलटणचा कत्तलखाना चालतो आणि कत्तलखान्याचा मालक हा रामराजे तुमच्या संबंधित कसा आहे आणि तिथनं पैसा तुम्हाला कसा येतो ह्याचाही पर्दाफाश करणार आहे. पांडुरंग गुजोडे साहेब धन्य तुमची, आणि त्याच्यापेक्षा धन्य संजूंची. संजूजी कौतुक आहे तुमचं. साधारणपणे राजकारणातला मी बघितलेला प्रघात असा आहे की नेतृत्वावर टीका झाली तर कार्यकर्ता पेटून उठतो आणि उत्तर देतो, कारण त्याच्या त्या भावनेला हात घातलेला असतो. हिथं नेता कोण हे समजणार मला, पांडुरंग गुंजोटे नेतेत का संजूराजे नेतेत? पांडुरंगवर टीका झाली की संजूबाबा उठतायत आणि हा काय गुंड आहे का? ज्याला शिक्षा झाली तो गुंड नाही. खरंच आहे तुमचं संजीव, ते गुंड नाहीच आहेत, ते हबपच आहेत.
तुमच्या मठात येऊन रोज बसतात आणि तुमचं पवित्र प्रवचन पाषण करतात ना, त्यामुळे ते गुंड नाहीच आहेत, ते संत महात्म्याचे आहेत. आणि तुम्ही जे सगळे संत महात्मे तुमच्या मठात घेऊन बसला होता ना मला मारायला, जरूर मारा, माझ्या मारण्याने आणि मला जिवंत गाडल्याने सत्य लपणार नाही, ह्या तालुक्यात आता क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. लवकरच आपण भेटू पुढच्या 2 एडिशनमध्ये. फलटणचे अधिपती हे फलटणच्या संस्थांसाठी लागलेले अधोगतीत हा भाग घेऊन लवकरच येतोय. धन्यवाद. जय श्रीराम. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.